खूप खूप अभिनंदन आई गावदी बी पी सी टीम या संघाने जय बजरंग चषक 2024 या स्पर्धेवर आपलं नाव कोरलेलं आहे. अभिनंदन संघाचं. त्या संघाला विनंती आहे की आपण समोर येऊन विराजमान व्हायचं आहे आणि जुन अंधुरगी टीमचे खेळाडू आपण देखील पुढे यायचंय. आपण पाहुण्याचं स्वागत आणि सन्मान त्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रम जो आहे इथे आपण पार पडणार आहोत. त्यानंतर आपण सर्वांचं स्वागत आणि सन्मान इथे करणार आहोत या व्हीआयपी डाईज वरून. आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सन्माननीय गंगाराम काका गुळवी इथे उपस्थित झालेला आहे. आपण व्हीआयपी डाईज वर यायचं. आपला आम्ही सन्मान करत आहोत. किंग ऑफ लॅडीलगस प्रिन्स मूवीज सन्माननीय रवींद्र गुळवी यांचे पिताश्री आहेत. गंगाराम काका गुळवी यांचा आपण शुभ सन्मान सन्माननीय संधीजी वखारे यांच्या शुभास्ते आपण करत आहोत. मित्रांनो, हा सन्मान नव्हे तर या भिवंडीची शान आहे. कारण की भिवंडीचा पहिला चेंडू ज्यांच्या वाहिनीवर दाखवण्यात आला ती म्हणजे प्रिन्स मूव्हीज वाहिनी आणि त्या प्रिन्स मूव्हीजचे कर्ता धर्ता रवींद्र गुळवी आणि त्यांचे पिताश्री आपण पाहतोय गंगाराम काका गुळवी यांचा हा सन्मान आपण करत आहोत. वेलकम प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट मिस्टर भावेश पवार यांचा शुभेच्छा. सो ज्योत्स्ना संजय भुईर इथे आमच्या वहिनी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करते की आपण पुढे यायचंय. आम्ही आपला स्वागत आणि सन्मान आपण इथे करणार आहोत. आपण पुढे यायचंय. सन्माननीय संजय दादा आणि त्याचबरोबर संदीपजी वखारे यांच्या शुभास्ते हा मान सन्मान आपण करणार आहोत या वहिनींच. ज्योत्स्ना संजयजी भुईर यांचं आपण स्वागत आणि सन्मान. भावेश पवार देखील इथे उपस्थित झालेला आहे. हा सत्कार आपण करत आहोत आपल्या गावाच्या आपण पाहताय बचत गटाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा आपण हा मान सन्मान इथे करत आहोत. क्या बात आहे. आपल्या गावाचे चिरंजीव संदेश वखारे जे मित्रांनो सामाजिक कार्य करत असतात नेहमी आणि आज या महिलांना इथे बोलून मान सन्मान दिलाय. संदीपजी वखारे यांच्या खऱ्या अर्थाने शुभास्ते हा सन्मान करण्यात आलेला आहे. आता वहिनी आपण एक काम करायचंय की जेवढ्या महिला ज्या बसलेल्या आहेत त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान आपल्या क्या बात आहे प्रेमाचं प्रतीक गुलाब फुल जो आहे तो आपण प्रतीक आमच्या महिलाला आपण द्यायचं आपल्या शुभास्ते. आमचे कॅमेरामॅन आपण कव्हर करायचं महिला मंडळला. सर्व महिलांना आपण प्रेमाचं प्रतीक या स्पर्धेची आठवण यादगार जो गुलाबाचं फुल आहे तो आपण देत आहोत आणि ते वहिनींच्या शुभास्ते इथे आपण देत आहोत. पहा चेहऱ्या स्मित येणं गरजेचं आहे कारण की आपल्या गावातील जे लहान खेळाडू आहेत त्या खेळाडूने इथे 2 दिवसाकरिता टुर्नामेंट ठेवलेली आहे. नक्कीच आपण पाहतो या इथे आपण पाहतो या सर्व महिलांना आपण फुल वाटप करत आहोत. सर्वप्रथम आपण महिलांना आपण फुल वाटप करत आहोत. प्रेमाचं प्रतीक म्हटलं जात आहे. देविदाजी धामणे कुठेही आपण असाल तर आपण या व्हीआयपी डाईज वर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी पॉन्सर आहात. आपण आम्ही आपला देखील मान सन्मान इथे करणार आहोत. देविदास दादा या महिलांना जर फुल वाटप झाला असेल तर आपण नक्कीच जिनल बेटाला देखील आपल्या शुभास्ते एक गुलाबच फुल द्यायचंय. जिनल आमची प्रिन्स आमची प्रिन्सिप्स जिनेल आपण जागेवर थांबायचंय. जिनेल वहिनी स्वतः जात आहे जिनेल जवळ. सुकन्या आहे आमच्या बिनार गावची संदीपजी वखारे यांची चिरंजीवी आहे आणि तिला हा फूल दिला जात आहे. आता वेळ झाली आहे. मित्रांनो ज्यांनी या स्पर्धेला
चांगल्या रीतीने कवर केला आहे, कोणत्या प्रकारचा गालबोट न लागता पंचांची भूमिका इथे खूप चांगली निभावलेली आहे। सर्वप्रथम जी सर आपण यायचे व्हीआयपी डाईजवर आम्ही आपला स्वागत आणि सन्मान इथे करणार आहोत। मी विनंती करतोय संदीप जी वखारे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण जीत पानसरे सरांचं आपण स्वागत आणि सन्मान करत आहे। जितू पानसरे यांचं आपण स्वागत आणि सन्मान इथे करणार आहोत संदीप जी वखारे यांच्या शुभ हस्ते। मित्रांनो संदीप जी वखारे साहेबांच्या माध्यमातून पंचांसाठी एक सुंदर असं गिफ्ट आहे, प्रेमाचं प्रतीक आहे आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह आहे, ही आठवण यादगार या स्पर्धेची आहे। संदीप जी वखारे म्हटल्यानंतर अनेक दिग्गज नेते मंडळींच्या सोबत असतात, मात्र आज गावच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या शुभास्ते आपण सन्मानित करत आहोत, त्यांचं आपण इथे स्वागत आणि सन्मान इथे करत आहोत। पंचांचा सन्मान एक मोठं सन्मान आहे, कारण की आजही आंतरराष्ट्रीय क्रिकेट बघितलं तर क्रिकेटचे भगवान सचिन तेंडुलकर सर आजही पंचांच्या पुढे कधी गेलेले नाहीयेत। जेव्हा जेव्हा पंचांनी त्यांना आउट घोषित केलं तेव्हा तेव्हा ते नक्कीच आपल्या डगआउटमध्ये परतताना आपण नेहमी बघितलंय, म्हणजे अंपायर इज अ बेस्ट जज, पंचांना देवासारखं पूजला जातोय। आणि इथे पहा संदीपजी वखारे आपल्या अंदाजामध्ये हा सन्मान करताना जितू सरांचं आठवण राहील जितू सर तुम्हाला, कारण की हा गिफ्ट जेव्हा तुम्ही खोळाल तेव्हा नक्कीच संदीपजी वखाऱ्यांची आठवण आणि या स्पर्धेची नक्कीच। त्यानंतर दैवत एक चांगला क्रिकेटर देखील आहे आणि चांगलं पंच म्हणून आज दिवसभर आम्हाला लाभले, तर मी दैवतला विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे, आम्ही आपलं स्वागत आणि सन्मान करतोय। दैवत वेलेकर यांचं स्वागत आणि सन्मान संदीपजी वखारे यांच्या शुभास्ते होत आहे। नेहमी चेहऱ्यावर संदीपजी वखारे यांच्या स्मित्य असतो, कारण की हसत राहा हसवत राहा आयुष्य वाढेल अशी त्यांची एक प्रेरणादायक मन असते नेहमी। पहा पंचांना अजून एक गिफ्ट दिला जात आहे, थँक यू सो मच संदीपजी वखारे। पुढील स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत महिला मंडळीचंच करणार आहोत, सर्वांचं एकत्र एक फोटो काढला जाईल, सर्वांचं सन्मान इथे करणार आहोत संदीपजी वखारे आणि त्यांची संपूर्ण ऑर्गनाइज कमिटी यांच्या वतीने शाही सन्मान मेघा सत्कार केला जाईल या सर्व भगिनींचं आपण पाहतोय। सर्वांनी जागेवर उभं राहायचंय, एक सुंदर अशी भेट सन्माननीय संदीपजी वखारे संजयदादा भोईर आणि या संपूर्ण स्पर्धेचे जे आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून या श्री दत्तकृपा बचतगट भिनार या महिला मंडळाचं आपण स्वागत आणि सन्मान इथे करत आहोत। भिवंडी युवा काँग्रेस कमिटी विद्यमान लाडके अध्यक्ष आणि बी आर पी एलचे कर्ता धर्ता एवन संदेश वखारे यांच्या शुभास्ते हा शाही सन्मान इथे केला जात आहे। जय बजरंग चषक भिनार 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून श्री दत्तकृपा बचत गट भिनार या सर्व महिलांचं इथे सन्मान इथे केला जात आहे। संदीपजी वखारे यांच्या शुभास्ते संजयदादा भोईर देखील आहेत, त्यांच्या शुभास्ते हा मान सन्मान इथे मुख्य व्यासपीठावर इथे केला जात आहे। हे आपण आपण पाहू शकतो आपल्या टीव्ही मॉनिटरवर, जिथे संदीपजी वखारे संजयदादा भुईर या सर्व महिलांचं स्वागत आणि सन्मान इथे करतायत। हा सन्मान या सर्व महिलांचा आहे, हा सन्मान या भिनार गावाचा आहे, हा सन्मान श्री दत्तकृपा बचतगडाचा आहे। सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय, आपण असंच राहा हसत राहा आणि पुढच्या वर्षी देखील या स्पर्धेला या, 365 दिवसानंतर आम्ही पुन्हा एकदा तुमचा सत्कार करू या स्पर्धेच्या माध्यमातून। मित्रांनो या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने खूप रंग भरलेला आहे सर्वांनी, कारण की दोन टीम फायनलिस्ट टीम होत्या, त्याच्यामध्ये एकाने फायनल जिंकले तर एकाने रनर्स हा बक्षीस पटकवलाय। आई गावदे बी पी सी टीम संघाने या स्पर्धेवर नाव कोरलेलं आहे आणि चालू अंगामध्ये 18वी ट्रॉफी जिंकण्याचा हा रेकॉर्ड या टीमने केलेला आहे। अजूनही आपण पाहतोय श्री दत्तकृपा बचत गटाच्या ज्या महिला मंडळ ज्या आहेत त्या आज पोहोचत आहेत आमच्या भगिनी, आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे।
आपण देखील येऊन विराजमान व्हायचं आहे, आपलं देखील सहकर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। मला वाटतं हजारोच्या संख्येने बचत गट मोठा असावा, कारण की हळूहळू का होईना येत आहेत गावातील आमच्या महिला। आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। यस, थैंक यू संदेश। त्यानंतर आपण सत्कार या ठिकाणी करूया। मित्र ज्यांच्या माध्यमातून पहिला बॉल पासून शेवटच्या बॉल पर्यंत या ठिकाणी आपण त्यांचा सुमधुर आवाज या ठिकाणी ऐकलात, अर्थातच भिवंडीकर या नावाने भरपूर फेमस आहेत। भिवंडी या क्षेत्राचा विचार केला तर भरपूर मोठ्या संख्येने ज्यांच्या नक्की ज्यांची मागणी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळते असे आमचे साथी समालोचक अर्थातच संदेश पाटील भिवंडीकर याला आपण या ठिकाणी सन्मानित करूया। मी विनंती करतोय संजयजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। थैंक यू सो मच संदीप जी वखारे। मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून एक सुंदर असं गिफ्ट आणि मला कॅश प्राइज बक्षीस म्हणून मिळाला, धन्यवाद संदीप जी वखारे। हा प्रेम नेहमी आपला राहिलेला आहे, गेले 10 वर्षापासून आपण आपल्या मैत्री खातीर आपण नक्कीच आपल्या सोबत आहात। मित्रांनो पुढील कार्यक्रमाकडे आम्ही वळणार आहोत, जिथे बक्षीस वितरण कार्यक्रम जो आहे आपण इथे करणार आहोत। संदीप जी आपण सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देणार आहोत फायनलचं, आणि या फायनल मॅचचं मॅन ऑफ द मॅच जातोय खेळाडूचं नाव इथे घेतला जाईल। अगोदर पाहुण्यांची नावं घेऊ, त्यानंतर त्या खेळाडूला आपण बोलवणार आहोत या व्यासपीठावर। सर्वप्रथम ज्या आमच्या भगिनी आता नुकत्याच आलेल्या आहेत त्यांना आपण प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आपण देत आहोत। तर मी विनंती करतोय अध्यक्ष मॅडम ज्योष्णाताईंना की आपण आपल्या शुभेच्छा द्यायचंय। नक्कीच, कारण की श्री दत्तकृपा बचत गट जो आहे त्या बचत गटाच्या या सर्व सदस्य आहेत, त्यांना देखील आपण प्रेमाचं प्रतीक पुष्प जो आहे आपण देत आहोत। थँक यू सो मच मॅडम, आपण आपल्या शुभास्ते नक्की सन्मान केलेला आहे त्या भगिनींचं। चला दोन्ही टीम समोर यायचं, आपण आता समोर बसायचं आहे, कारण की तुम्ही जोपर्यंत समोर येणार नाही तोपर्यंत मी बक्षीस वितरण कार्यक्रम करणार नाही आहे। कारण की क्रिकेट असा आहे, ज्या क्रिकेटला सुरुवात अगदी आपण उद्घाटन सोहळ्यापासून करतो आणि शेवट मेगा सत्काराने करतो। तर आपण सर्वांनी समोर येऊन बसायचंय। तर आपण एक स्वागत आणि सन्मान, मित्रांनो एक मेगा सत्कार ज्याने अखेर पहिल्या दिवसापासून प्रत्येक व्यक्तीला सन्मानित केलं आपल्या शुभहस्ते। युवा काँग्रेस कमिटी भिवंडी अध्यक्ष आणि बीआरपीएलचे शिल्पकार अर्थातच ऑर्गनाइज आपमध्ये सन्माननीय संदीपजी वखारे यांचा शुभ सन्मान इथे आपण करणार आहोत। मी ऑर्गनाइज कमिटीला विनंती करतोय की आपण सर्वांनी आपल्या शुभहस्ते हा सन्मान करायचा। मित्रांनो एक असं व्यक्तिमत्व कमी वयामध्ये एक चांगली उडान घेताना एक चांगली आपल्या गावामध्ये जे कोणते कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये आपण नेहमी त्याला बघतोय आणि एक चांगले चांगले कार्यक्रम ते नक्कीच ऑर्गनाइज करत असतात। महिलांसाठी खूप चांगले योगदान त्यांनी दिलेलं आहे, कारण की गावामध्ये महिला मंडळचे कार्यक्रम असो किंवा शिबिर कोणतीही असू द्या दादांनी नक्कीच चांगलं काम केलंय। आणि आजही मागच्या हप्त्यामध्ये आपण बघितलं सर्व पक्षाचे जे आहेत सर्वांना पद वाटप केली संदीपजी वखारे साहेबांनी आणि ते भिवंडीचे अध्यक्ष आहेत युवा काँग्रेस कमिटीचे। थँक यू सो मच संदीपजी वखारे। आता सन्मान झालेले आहेत, जर कोणाचा चुकून राहिला असेल दिलगिरी व्यक्त करतोय। एक सन्मान राहिलाय मात्र मी त्याचं नाव पुन्हा एकदा घेईल मी, कारण ज्याने मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे आम्हाला दिलेली आहे त्यांची उपस्थिती नाही आहे। खऱ्या अर्थाने आपण पुढील कार्यक्रमाकडे वळणार आहोत, जर आले असतील तर आपण यापुढे आम्ही आपला सन्मान करू। देवीदास दादा इथे उपस्थित नाही आहेत,
तर जाऊया आजच्या दिवसातील बक्षीस वितरण कार्यक्रमाकडे, जिथे पहिला मॅन ऑफ द मॅच आदित्य इज अ मॅन ऑफ द मॅच. आदित्य आपण समोर येऊन उभा राहायचंय. मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी आणि कुछ तुफानी हो जाए ही कोल्ड ड्रिंक जी आहे आपण देणार आहोत. दोन महिला मंडळचे सदस्य आहेत, त्यांनी पुढे यायचं आहे. आपण आपल्या शुभासे ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि कुछ तुफानी हो जाए कोल्ड ड्रिंक जी आहे आपण देणार आहोत. ही सर्वप्रथम ट्रॉफी दिली जात आहे खेळाडूला. आदित्य ठरला फायनलचा मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर महेश दादा भुईर यांच्या माध्यम देण्यात आलेली ही कोल्ड ड्रिंक्स आपण देत आहोत या वहिनींच्या शुभास्ते. थँक यू सो मच वहिनी. आपण आपल्या जागेवर जाऊन बसायचंय आता. आपण पुढील बोलणार आहोत आपण उत्कृष्ट गोलंदाज. मित्रांनो, कालपासनं सर्वांनी खूप चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. तुम्हाला आठवते की कोणी चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये? उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल ज्याच्या नावी 6 विकेट आहेत? टीमचं नाव घेण्या अगोदर खेळाडूचं नाव आम्ही घेऊ. रणजित खेळाडूचं नाव आहे आणि टीम आहे जून आंदुरकी. ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. आणि मी सन्माननीय श्रीपतजी वखारे आमच्या अण्णांना विनंती करतोय की आपण हा पारितोषिक आपल्या शुभास्ते द्यायचंय. मित्रांनो, ही ट्रॉफी जी आहे इथे आपण देणार आहोत आणि त्यानंतर हा सुंदर असा गिफ्ट जो आहे इथे आपण देत आहोत. ही ट्रॉफी, सुंदर अशी ट्रॉफी आपण देत आहोत. सुनील भुईर माजी सरपंच यांच्या माध्यम देण्यात आलेली ही ट्रॉफी आणि A1 संदेश वखारे साहेबांच्या माध्यमातून सुंदर असा गिफ्ट जो नेहमी आठवण राहील या स्पर्धेचा तो गिफ्ट दिला जात आहे. नक्कीच या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी राहिलेली आहे सर्वांची. ते म्हणतात की शेवट रणजित या स्पर्धेमध्ये काल पूर्ण दिवस तुम्ही गाजवला, कालच्या दिवसामध्ये फायनलमध्ये तुम्ही क्वालिफाय झालं होतं, मग शेवटच्या ते म्हणतात की शेवटचा मॅच होतं आणि ते गमवलं. ऍज अ गोलंदाज म्हणून निवड आली या स्पर्धेची, कसं फील होत आहे? असं काही नाही, हे खेळ आहे, खेळामध्ये काय पण होतो. आणि आमचा संघ म्हणजे असं आहे की कोणाला पण आता चॅलेंज भेटली का तो 100% द्यायचा प्रयत्न करतो. ही उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार घेऊन कसं फील करतंय? काही चांगलं वाटतं. क्या बात आहे. हा होता मित्रांनो उत्कृष्ट गोलंदाज रणजित, ठरला गेले या स्पर्धेचा. दुसरा पारितोषिक जो असणार आहे म्हणजे तो उत्कृष्ट फलंदाज ज्याने षटकारांची आतिषबाजी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. खेळाडूचं नाव काय असेल तुम्हाला तरी माहिती असेल, कारण की तो दिवसभर चमकला गेला या स्पर्धेमध्ये. टीमचं नाव आहे आई गावदेवी पिसे आणि खेळाडू आहे विनय पाटील. 51 धावा या स्पर्धेमध्ये जोडलेल्या आहेत. सन्माननीय अशोकदादा भुईर, गोपीनाथजी हरट, बालारामजी गुळवी यांना विनंती करतो आपण तिघांनी पुढे यायचं आहे आणि हा पारितोषिक आपण आपल्या शुभस्थ द्यायचंय. विनयसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. धावांचा पाऊस पाडला होता दिवसभरामध्ये. काँग्रेस पाहुण्याचे शुभास्ते आपण हा पारितोषिक देणार आहोत. सर्वप्रथम सन्माननीय संदीपजी वखारी यांचा हा गिफ्ट टेम्पर, त्यानंतर सुंदर अशी ट्रॉफी जी आहे. ही ट्रॉफी इथे दिली जात आहे पाहुण्याचे शुभास्ते. खूप खूप अभिनंदन विनय. नक्कीच विनयला एक विनय बोलणं गरजेचं आहे, कारण की ही स्पर्धा ते म्हणतात ना तुमची वय फक्त 24 आतमध्ये आहे, तरी देखील ही स्पर्धा ऑर्गनाइज केली आहे. ऍज अ बॅटर म्हणून निवड केली या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा हा पारितोषिक. हिटमॅन असं म्हटलं जातं त्यानंतर पारितोषिक घेतल्यानंतर कसं फील होत आहे? खूप चांगलं. A1 संदेश वखारेचा हा गिफ्ट काल त्याने मला सांगितलं फक्त की माझ्याकडून काय देऊ खेळाडूंना. मी म्हटलं खेळाडू नको, तर जो चांगला खेळ त्याच्यासाठी चांगला गिफ्ट ठेव. गिफ्ट घेऊन कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय मला आपल्या भरपूर शुभेच्छा पुढच्या स्पर्धेसाठी. हे होते विनय. आता आपण देणार आहोत द्वितीय पारितोषिक. टीमचं नाव आहे वंशिका एंटरप्राइजेस जून आंदुरकी टीम. ठरलं या स्पर्धेचं रनर्स टीम. सन्माननीय सुनीलजी भुईर माजी सरपंच आपण यायचं आहे. सन्माननीय अरुणजी भुईर साहेब आपण यायचं व्यासपीठावर.
आणि कालपासून चर्चेला आलेला हा नाव 90-90 नंबर वाला विनर दादा भोईर या तिन्ही माजी सरपंचांनी पुढे यायचं आहे। तसेच आपण पाहतोय सन्माननीय सुनील एकनाथ भोईर यांना देखील मी विनंती करतोय आपण देखील पुढे यायचं आहे। या सर्वांच्या शुभास्ते द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक जो आहे आपण देणार आहोत जुनांदरकी संघाला। जुनांदरकी संघाने पुढे यायचं आहे, टीमच्या खेळाडूने पुढे यायचे। चमकती ट्रॉफी इथे जात आहे जुनांदरकी संघाला आणि ती ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे कैलासवासी प्रभाकर दिवेकर यांच्या स्मरणार्थ। आपण पाहतो ही सुंदर अशी ट्रॉफी विशू वखारे दादांच्या माध्यम देण्यात आली। ही ट्रॉफी आपण देत आहोत, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। पिसे टीम टाळ्या वाजवायचे, आपण जर ते खेळले नसते तर तुम्ही चॅम्पियन झाले नसते। खूप खूप अभिनंदन जुनांदरकी टीम संघाचं। फोटोग्राफ केला जात आहे आठवण म्हणून। आपण पाहतोय कॅश प्राइज देखील या स्पर्धेचं दिला जात आहे टीमला। सर्व काही पाहायला मिळालं। तर मित्रांनो आपण दोन बक्षीस देण्या अगोदर आपण पुन्हा एकदा आपण या व्हीआयपी डायझर बोलतोय। मित्रांनो नेहमी ज्याच्या माध्यमातून गावामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम होत असतात सन्माननीय संदीपजी वखारे साहेब यांच्या शुभास्ते आपण प्रत्येक सदस्य जे आहेत त्यांना आपण सन्मानित करतोय। सर्वप्रथम आपण पाहतोय आमच्या गावातील ललिता हरड यांना आपण सन्मानित करत आहोत संदीपजी वखारे यांच्या शुभास्ते। सर्व महिलांचं आपण ममताताई यांना आपण सन्मानित करत आहोत। नीलमजी हरड यांना देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे। तसेच आपल्या गावातील सुनंदा ताईंना आपण सन्मानित केलेलं आहे। तसेच रेखा भोईर वहिनीना देखील आपण इथे सन्मानित केलेलं आहे संदीपजी वखारे यांच्या शुभास्ते। रसिकाजी गुणे मॅडम यांना आपण सन्मानित करतोय। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित्य आणण्याचं काम नेहमी मी करत असतो कारण की आपण सगळे आमच्या नात्यातच आहेत। कांता आरट यांचं देखील सन्मान इथे केला जातोय संदीपजी वखारे साहेब यांच्या शुभास्ते। संदीपजी वखारे एक मोठा नाव या तालुक्याचं, युवा काँग्रेस कमिटीचे जे अध्यक्ष आहेत करुणा अरुण भोईर यांचं देखील सन्मान इथे केला जात आहे। सारिका वैनी यांचं स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे। योगिता भोईर वहिनींचं देखील सन्मान इथे केला जात आहे। आमच्या स्वाती दिदीच सन्मान इथे केला जात आहे। आमच्या गावची प्रिन्सेस वंशिकाचं देखील सन्मान करूया संदीपजी यांच्या शुभास्ते। आणि आता संदेश आपण वेबी डेच्या तर दुसऱ्या बाजूला यायचंय। मानसी दिदीचं सन्मान, क्या बात आहे। मानसी वाटतं शाळेतून डायरेक्ट इथेच आली आहे, क्या बात आहे। आपल्या संदेश अंकलचा हा प्रोग्राम आहे, त्यानंतर पुढील सन्मान आपण महिलांचं करणार आहोत। देवकी भोईर मामींचं सन्मान इथे झालेलं आहे। लक्ष्मी मामींचं देखील सन्मान इथे केला जात आहे। मनीषा काकीचा सत्कार, काकी मामी वहिनी सर्वांचा सन्मान संदीपजी वखारे यांच्या शुभास्ते। आता हा कार्यक्रम सन्मानाचा इथे समाप्त झालेला आहे। आता वेळ आली आहे या स्पर्धेत सर्वात मोठा पारितोषिक म्हणजेच मालिकावीर विनोद हरट। दादांना विनंती करतो की आपण व्हीआयपी डायझवर यायचं। विनोद दादा हरट आपण यायचं व्हीआयपी डायझवर। विनोद दादा हरट आणि सन्माननीय संदीपजी वखारे आणि संजय दादा भोईर
चौघांनी या संपूर्ण स्पर्धेचा सर्वात मोठा पारितोषिक म्हणजे मालिकावीर सर्वात मोठा पारितोषिक म्हणजे मॅन ऑफ द सीरीज हिरो ऑफ द टूर्नामेंट एका खेळाडूचं नाव आहे जो माझ्याकडे आलेला आहे ज्याने डावखुऱ्या शैलीने षटकाऱ्यांचा पाऊस कालच्या दिवसामध्ये पाडलं रेड कॅप घालून दिवसभर चमकला तो खेळाडू टीमचं नाव आहे जुनांदरकी आणि खेळाडूचं नाव आहे चेतन ज्याने 53 धावा आणि 6 विकेट्स या स्पर्धेमध्ये घेतलेल्या आहेत आणि ठरलं मालिकावीर त्याला देत आहोत आपण सुंदर अशी ट्रॉफी जी ट्रॉफी आम्हाला पाहतो इथे दिलेली आहे आणि एक स्पेशल गिफ्ट संदीपजी वखारे यांच्या शुभास्ते आपण देत आहोत तो गिफ्ट संदीपजी वखारे देत आहेत कुछ तो सस्पेन है एक चांगला गिफ्ट घरी गेल्यानंतर नक्कीच आठवण येईल या स्पर्धेची चेतनला ठरलं या स्पर्धेचं मालिकावीर खूप खूप अभिनंदन चेतन कालच्या दिवसामध्ये छोटा चेतन आता मोठा चेतन झालाय मॅन ऑफ द सिरीज पटकवल्यानंतर एक क्वेश्चन नक्कीच चेतनला केला जाईल चेतन जुडायचं आहे आपण चेतन आई जोगेश्वरी जुनांदरकी काल माझ्या मुखून निघला आणि खऱ्या अर्थाने त्या टीमचं नाव खऱ्या अर्थाने तेच आहे मात्र आपण कोणत्याही संघाचं नाव घेऊन खेळलं पॅकर कोणीही असो आपल्या टीमला मात्र गावाची आई जोगेश्वरी आई आहे कसं फील होतं पहिली मालिकावीर डीडी स्पोर्ट मैदान एक हा ग्राउंड नावारूपाला आलेला आहे आणि भरपूर दुनियामध्ये फेमस झालाय या ग्राउंडवर खेळताना कसं एन्जॉय केलं आपण या स्पर्धेला इथे गेलाय ना माझा ड्रीम होता पहिले तर मी मॅच बघायला यायचो पण आज खेळायला संधी मिळाली आणि खेळलो आणि चांगला खेळ झाला क्या बात आहे तू याच्या अगोदर मॅच बघण्याकरिता इथे उपस्थित असायचा आणि ड्रीम घेऊन उतरला होता आणि मालिकावीर हा बक्षीस गिफ्ट एम्पर आणि ट्रॉफी कसं फील होते मनामध्ये मन खोलून बोलायचं आहे कसं फील होते कारण की स्पर्धेतील सर्वात मोठा पारितोषिक म्हणजे मालिकावीर फायनल मारले असते तर अजून चांगला वाटला असता नक्कीच एक स्वप्न अधोरेवर आले मात्र 365 दिवसानंतर तुला पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देतो या स्पर्धेसाठी आणि आता आता वेळ झाली आहे पहिले सर्व खेळाडूंना विनंती करेल की आपण सर्वांनी इथे समोर बसायचं आहे आई गावदेवी पिसे टीम आपण सर्वांनी इथे बसायचं आहे एक मिनिट आपण सर्वांनी या टेबलावर बसा आपण वरच्या टेबलावर बसा आपण वरच्या टेबलावर या आपण चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन आई गावदेवी पीसे इज द चॅम्पियन ट्रॉफी नंबर 18 चालू हंगामाची उचलली गेली आहे आई गावदेवी पीसे टीम संघाने त्या संघाचं खूप खूप अभिनंदन आता हा बक्षीस जो आहे आमच्या गावातील श्री दत्तकृपा बचत गट जे आमच्या सर्व वहिनी काकी मामी आत्या सर्व इथे उपस्थित झालेल्या आहेत त्या सर्वांच्या शुभ हस्ते हा शेवटचा प्रथम पारितोषिकचा क्रमांक जो आहे आपण इथे देणार आहोत तर सर्व खेळाडू व्यवस्थित इथे बसून घ्या एक फोटो फ्रेम बनवली जाईल या स्पर्धेची आठवण यादगार पुढच्या वर्षी नक्कीच हा बॅनर बनवला जाईल हे पाहू शकता आपण आई गावदेवी पीसे टीम पूर्ण तयारी के साथ बसली आहे आणि आमची सर्व ज्या महिला आहेत त्या नक्की जिथे त्यांच्या पाठीशी आहे तुम्ही खाती बसून घ्या महिला दिसला पाहिजे खाती बसून घ्या आपण हे दोन जे आहेत ना ट्रॉफी जवळ बसल्यात ते भरपूर आवाज करणार आहेत जोरदार आवाज द्यायचा सर्वांनी गावदेवी माती की खूप खूप अभिनंदन या संघाचं श्री दत्तकृपा बचत गट जो आहे ज्या सर्व महिला ज्या आहेत त्यांच्या शुभास्ते हा प्रथम पारितोषिकची जी ट्रॉफी आहे ती आपल्या शुभास्ते देत आहेत हिफ हिफ उरले या नक्कीच श्री दत्तकृपा महिला मंडळ जो आहे बचत गट जो आहे आमच्या गावचं त्यांच्या शुभास्ते हा ट्रॉफी जी आहे दिली जात आहे तर आपण पाहू शकता आपल्या टीव्ही मॉनिटरवर जिथे आमच्या संपूर्ण महिला ज्या आहेत गावातील त्या ट्रॉफी देत आहेत प्रथम पारितोषिक पटकवत आहेत आणि टीमच्या कॅप्टनला फक्त एकच क्वेश्चन ओ माय गॉड संदीपजी वखारे यांच्यासोबत हा फोटोग्राफ एक आठवण संदीपजी वखारे यांची देखील या फोटो फ्रेम मागे कारण की संदीपजी वखारे यांचा हा आवडता संघ आहे आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या गावामध्ये समालोचक करण्यासाठी आवाजाचे आवाज देत आहेत गावदेवी मातेचं
कॅप्टन या आपण, कॅप्टन कुठे जाऊ नका, एक नक्कीच कॅप्टन आपण आज दिवसभर आपण एकच सांगितलं आहे, दिवसभर आपण एकच सांगितलं की आम्ही या स्पर्धेवर नाव कोरू, आपण चॅम्पियन बनू. चॅम्पियन बनलं कसं वाटतंय? खूप आनंद वाटतोय. जो आपण ड्रीम घेऊन उतरलो होतो या स्पर्धेमध्ये तो ड्रीम पूर्ण झालाय. एक सुंदर अशी ट्रॉफी, 18वी ट्रॉफी आपल्या या गावामध्ये, पीसी गावामध्ये आज आनंदाचं वातावरण आहे. आणि जय बजरंग चषक भिनार 2024 ही स्पर्धा पटकवली आहे, तुम्हाला आम्ही भरपूर शुभेच्छा देतोय. आणि आज मित्रांनो पीसी गावामध्ये आनंदाचं वातावरण आहे, मात्र मेन रक्कम या स्पर्धेचं बक्षीस राहिलेलं आहे तो देताय संजय दादा, कॅश प्राइज दिली जात आहे. तर मित्रांनो आजचा कार्यक्रम इथे समाप्त झालेला आहे. मी संदेश वखारे आणि संदेश पाटील भिवंडीकर आणि त्याचबरोबर योगेश आणि जय बजरंग भिनार यांच्या वतीने आजचा कार्यक्रम समाप्त होतोय. धन्यवाद.